नमस्कार, मी नीलम जगताप साबळे, जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आती येते. 11वीचे 10,000 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. दुसऱ्या विशेष फेरीनंतरही विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. पालकांमध्ये आता चिंतेचं वातावरण हे निर्माण झालंय. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी प्रशासनाकडे विनंती करण्यात आली आहे. 11वी प्रवेशाच्या 3 नियमित फेऱ्या आणि एका विशेष फेरीनंतरही प्रवेश अर्ज केलेल्या जवळपास 15,000 विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळू शकलेला नाही. 4 फेऱ्यानंतरही अर्ज केलेल्या जवळपास 23,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही, त्यामुळे दुसऱ्या विशेष फेरीचे आयोजन शिक्षण विभागाने केले होते. या फेरीसाठी आधीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच अनेक विद्यार्थ्यांचे नव्यानेही अर्ज आलेत, त्यामुळे या फेरीतील अर्ज संख्या वाढली आहे. या फेरीमध्ये 21,835 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश मिळाला, तर 10,533 विद्यार्थ्यांना या फेरीत अर्ज करूनही प्रवेश मिळालेला नाही.